जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दरवर्षी जामनेरवासियांची उत्कंठा वाढवणाऱ्या व सतत नाविन्याचा ध्यास घेऊन सामाजिक प्रबोधन करणाऱ्या लॉर्ड गणेशा शाळेतर्फे यावर्षी सुद्धा आषाढी एकादशी निमित्त भव्य विद्यार्थी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला। शाळेच्या चारही संघांकडून जामनेर शहराच्या चारही दिशांमधून म्हणजे सुपारी बाग येथून जागतिक तापमानवाढ, बजरंगपुरा येथून वृद्धाश्रम एक श्राप, नगारखाना येथून 21व्या शतकाकडे वाटचाल, तर बाबाजी राघव मंगल कार्यालय पाचोरा रोड येथून मानवता अशा सामाजिक विषयांवर आधारित विद्यार्थी दिंडीवारीचे आयोजन करण्यात आले होते। सुनियोजितपणे चारही दिंड्या नगरपालिका चौकात एकत्र येऊन या विषयांवर सादरीकरण करण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्षा साधना महाजन, न्यायाधीश काळे, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, तहसीलदार बाळासाहेब आगळे, पीआय किरण शिंदे, जामनेर एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, अनिल सारस्वत, गोतमारे इत्यादी मान्यवरांचा प्रथम शाळेच्या संचालक मंडळाकडून सत्कार करण्यात आला व त्यानंतर 30 फूट उंच विठ्ठलाच्या प्रतिमेची मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। या महाआरतीनंतर नगर परिषद चौकात देखावा व नृत्य सादरीकरणादरम्यान सर्व मान्यवरांनी हातात टाळ घेऊन वारीच्या पावली नृत्याचा आनंद घेतला। दरम्यान सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी टाळ मृदुंगाच्या गजरात नृत्य करत भक्तीसागरात तल्लीन झालेले पाहायला मिळाले। कार्यक्रम सादरीकरणानंतर बाबाजी राघव मंगल कार्यालयात सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांना शाळेकडून साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली। Yeah.
सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी पूजनही झालेलं आहे. तर याबद्दलचे जामनेरचे तहसीलदार हे आपल्याला याबद्दल माहिती सांगतील. न्यू इंग्लिश स्कूल जामनेर यांनी आषाढी एकादशी निमित्त आज या ठिकाणी वेगवेगळ्या, जसं पंढरपूरला वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या संत महात्म्यांच्या दिंड्या या एकत्र येतात आणि सर्व नागरिक, भाविक, वारकरी त्या ठिकाणी अतिशय उत्साहाने सर्वजण त्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर या ठिकाणी एकत्र येतात व वारकरी संप्रदायाचं जे महात्मा आहे त्या ठिकाणी अतिशय मोठं आहे. त्याच पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूलने या ठिकाणी आयोजित केला. यामध्ये देखील यांनी ग्रीन हाऊस असेल, ब्लू हाऊस असेल, रेड हाऊस असेल, येलो हाऊस असेल या माध्यमातून एक चांगली संकल्पना या शाळेच्या सर्व शिक्षकांनी आणि अतिशय एक चांगलं रिंगण वगैरे करून एक चांगली संकल्पना या शहरामध्ये रुजवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मी या निमित्ताने सर्व जामनेरकरांना या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि या लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूलने हा जो उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्याचबरोबर आता आपल्यासोबत संचालक देखील आहेत, तर आपण त्यांचे देखील प्रतिक्रिया घेणार आहोत. हा जो उपक्रम आपण राबवला कशा पद्धतीने तुमच्या डोक्यात आला आणि लॉर्ड गणेशा परिवार दरवर्षी सालाबाजाप्रमाणे यावर्षी आषाढीचा पालखीचा सोहळा अत्यंत उत्साहाने आणि धामधुमीत साजरा करण्याचा करत असते. ह्यावर्षी वेगवेगळ्या समाज प्रबोधनाची चार उपक्रम या परिवाराने लाभवलेली आहे आणि जामनेरकरांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. मी शेवटी पांडुरंगाला हेच विनंती करेल, आता आम्ही तुझी भक्तिभावाने पूजा केलेली आहे, आरती केलेली आहे, तू खूप भक्तिभावाने जामनेरकरावर आपली कृपादृष्टी वर्षो आणि खूप जोरात असा पाऊस येऊ दे अशी पांडुरंगा चरणी पुण्याच्या विनंती करतो. आषाढी एकादशीच्या समस्त नागरिकांना, समस्त लॉर्ड गणेशा परिवारातल्या सर्व सदस्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आनंदाचे देही आनंदाचे रंग ठेवले पैसे. कॅमेरामन सुपूर जाधवसह
मी किरण सोनवणे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।